विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बावीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस या दरम्यान मुंबई येथे होणार आहे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजासंदर्भात विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक दिनांक चोवीस डिसेंबरला पुढील निर्णय घेण्यात येणार आहे विधानभवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाडकर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाड विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोर्रे उपमुख्यमंत्री अजित पवार संसदीय कार्यमंत्री अॅडव्होकेट अनिल परब महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जलसंपदा मंत्री जयंत पाटील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीचे सदस्य तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते कोविड नाइन्टीन प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांनाच प्रवेश तसेच आरटीपीसीआर चाचणी देखील अनिवार्य करण्यात आले आहे दर आठवड्याला ही चाचणी होणार असून मंत्री राज्यमंत्री यांच्यासोबत केवळ एकाच अधिकाऱ्याला प्रवेश दिला जाणार असून विधीमंडळ सदस्यांचे स्वीय सहाय्यक वाहन चालकांसाठी विधानभवनाच्या बाहेरील प्रांगणात स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे या काळात खासगी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही या बैठकीत कामकाजांचा दिनक्रम लक्षवेधी प्रश्नोत्तरे याबाबत चर्चा झाली